सांगतोय पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितलेली आहे. या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण जाणून घेतोय. तर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी ही गणपत गायकवाड यांच्यासाठी मागितलेली आहे. मात्र या दरम्यान ही सुनावणी आता संपलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं ते मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. गणपत गायकवाड यांना माध्यमांसोबत बोलण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचं आपण बघतोय. पोलिसांनी आता 14 दिवसांची कोठडी मागितलेली आहे आणि या संदर्भात नेमका न्यायालयाचा निकाल काय, कोर्टाचा निकाल काय हे अगदी काही वेळात स्पष्ट होईलच. मात्र ही दृश्य अतिशय महत्वाची आहे. तर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय गणपत गायकवाड यांना माध्यमांसोबत संवाद साधायचा होता मात्र त्यांना संवाद साधू दिलेला नाही आहे. यावेळेस पोलिसांची गाडी, पोलिसांची व्हॅन ज्यावेळेस माध्यमांसमोरून गेली त्यावेळेस देखील गणपत गायकवाड यांना माध्यमांसोबत संवाद साधू दिलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी त्यांची खिडकी जी आहे ती देखील बंद केली आहे. मात्र यावेळेसही गणपत गायकवाड यांनी आपली खिडकी उघडून माध्यमांना त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा, बोलण्याचा, काही माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपण बघितलेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय. उल्हासनगर कोर्टा बाहेरची थेट दृश्य आहे. साम टीव्हीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण जाणून घेतोय. तर यावेळेस गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आणि गणपत गायकवाड यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. मात्र नेमकं कोर्टात काय घडलं हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे. तर साम टीव्हीच्या या दोन्ही कॅमेऱ्यांमधली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे. पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय गणपत गायकवाड यांना पोलीस व्हॅनमध्ये, गाडीमध्ये बसवण्यात आलं. तर दुसरे दृश्य आहेत की गाडीच्या वर उभं राहून वारंवार गणपत गायकवाड हे काहीतरी बोलण्याचा, काहीतरी संवाद साधण्याचा, काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळेस जेव्हा गाडी निघाली आहे तेव्हा देखील गणपत गायकवाड यांनी हाताने नाही म्हणून असा काही इशारा करण्याचा, माध्यमांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तर यावेळेस आपण बघतोय गणपत गायकवाड यांना कोर्टातही खूप जास्त काळ लागलेला नाहीये. तर कळवा स्थानकामधून या ठिकाणी आता गणपत गायकवाड यांना आणण्यात आलं आणि त्यानंतर नेमकं काय घडलं हे बघणं महत्वाचं आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून. विनय, महत्वाचे अपडेट आहे. आपण वारंवार बघितलं गणपत गायकवाड यांना काहीतरी सांगायचं होतं, माध्यमांना काहीतरी बोलायचं होतं आणि त्यानंतर गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती देखील फार महत्वाची होती. सविस्तर माहिती नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय. नक्कीच, सी जर आपण जर पाहिलं की काही मिनटातच गणपत गायकवाड यांना न्यायालयाने सुनावणी झालून त्यांना पटकन पोलिसांनी पुन्हा कळवा गुन्हे शाखेकडे घेऊन गेलेले आहेत. त्यांची आता पुन्हा चौकशी होईल. आता थोड्या वेळात त्यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली हे देखील समजेल. परंतु गणपत गायकवाड जेव्हा पुन्हा परत आले आणि त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसत असताना देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न गणपत गायकवाडांचा होता मात्र खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी गणपत गायकवाड यांना जबरदस्तीने शेवटी आतमध्ये, गाडीमध्ये ढकललं. ते वारंवार तिथून ओढून सांगण्याचा प्रयत्न करत होतं मात्र त्याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. मात्र जेव्हा गाडी पोलिसांची बाहेर निघाली त्यावेळी देखील त्यांनी काच ओढून सांगण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळी देखील त्याचा आवाज येऊ शकला नाही. परंतु जेव्हा त्यांचे कार्यकर्ते माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन सहकारी यांना तर ताब्यात घातल्या, अटक केलेलीच आहे त्यांना. परंतु त्यांचा मुलगा जो आहे त्या मुलाचं नाव देखील या सगळ्या प्रकरणात गवलेलं आहे. काल आपण पाहिलं की गोळीबार होण्याच्या पूर्वी गणपत गायकवाडांचा मुलगा जो होता तो पोलीस ठाण्यातून बाहेर निघाला होता, तो तिथून निघून गेला होता आणि म्हणजे घटना घडली त्यावेळी तो उपस्थित नव्हतं आणि तरी देखील पोलिसांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यात नोंदवल्यामुळे हे सगळेच कार्यकर्ते संतप्त झालेत आणि गणपत गायकवाड देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. धन्यवाद विनय दिलेल्या या सर्व अपडेटसाठी. तर आपण बघू शकतो उल्हासनगर कोर्टाबाहेरची ही थेट दृश्य आहे आणि गणपत गायकवाड यांचं नेमकं म्हणणं काय होतं हे मात्र अद्यापही कळलेलं नाही आहे. मात्र आपण साम टीव्हीच्या एक्सक्लुसिव्ह दृश्यांमध्ये जो CCTV साम टीव्हीने दाखवला त्या CCTV देखील आपण बघितलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काल रात्री काय घडलेलं होतं. मात्र आता गणपत गायकवाड यांचं नेमकं म्हणणं काय होतं, त्यांना काय माध्यमांना सांगायचं होतं ते मात्र अद्याप कळू शकलेलं नाही आहे. मात्र अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गणपत गायकवाड हे कोर्टात जाऊन पुन्हा एकदा बाहेर आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं मांडलं किंवा त्यांना काय विचारपूस करण्यात आली, ही सुनावणी नेमकी कशी झाली या संदर्भात देखील माहिती अद्याप तरी मिळालेली नाही आहे. मात्र उल्हासनगर कोर्टा बाहेरची ही जी दृश्य आपण बघतोय ती फार बोलकी दृश्य आहे. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांना नेमकं काय सांगायचं आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाही आहे.